In a strategic move to enhance public outreach and awareness of various government schemes, policies, and programs, the Department of Information and Publicity has appointed the Entertainment Society of Goa as its executing agency for engaging social media influencers. Chief Minister Dr. Pramod Sawant, who is also the ESG chairman, said, "The main aim of this activity is to engage social media influencers to create maximum awareness of government schemes, policies and programs among the people and enlighten them about the development efforts of government in various sectors for public welfare, along with the benefits applicable under these schemes through the influencers' social media handles." Big plots for sale from 1,000 to 20,000 square meters at Mapsa, Menkorem and Dhargal. Contact Big Tycoon. करपाक जाय वेगवेगळे प्रोग्राम्स जे आमकां लोकां मदीं व्हरपाक जाय, वेगवेगळ्यो पॉलिसीज ज्यो लोकां मदीं वचपाक जाय त्यो कशा बऱ्या पद्दतीन वचूंक शकता आनी ताजो उपयोग आमी कशा बऱ्या पद्दतीन करपाक शकतले. आयजूय बी सरकाराचे कितलेशेच प्रोग्राम्स जे आसा हे लोकां पर्यंत पावूंक शकना. म्हणजे फॉर एग्जाम्पल हांव सांगता की आमी जेन्ना आय टी प्रोमोशन म्हणजे आय टी स्टार्टअप प्रोमोशन्स जे आमी म्हणटा, बट आय टी पास आउट जाल्लेत आय टी स्टार्टअप प्रोमोशनची स्कीम ही आय टी पास आउट जाल्ल्या ग्रॅज्युएटाक खबर ना. म्हणजे दीस इज वन एग्जाम्पल. किंवा आमी जेन्ना वी आर टॉकिंग अबाउट द पी एम मुद्रा लोन, ऑनरेबल प्रायम मिनिस्टर स्टार्टेड द डिफरंट प्रोग्राम, तातूंतलो तेंच्यांनी सुरू केल्लो मुद्रा लोन हो योजना. मुद्रा लोन इट इज एन अवेलेबल फॉर ऑल आनी इट इज अ नो गॅरंटर इज रिक्वायर्ड. गॅरंटर कोण? तर मोदीजी जी गॅरंटी आसा. मोदीजीच्या गॅरंटीचेर आज आमकां मुद्रा लोन मेळटा. मोदीजीच्या गॅरंटीचेर आज आमकां पी एम विश्वकर्मा लोन मेळटा. अप टू द 1 लाख रुपीज ऑफ द लोन विदाउट एनी गॅरंटर जर मेळटा आसत जाल्यार ताचें प्रोमोशन खूब मोठ्या प्रमाणांत जावपाची गरज आशिल्ली. बट तितक्या मोठ्या प्रमाणांत ते प्रोमोशन्स जायना. पूण सो डॅट गोवर्मेंटान ठरयलें की आमी ह्यो स्किम्स लोकां पर्यंत व्हरतले जर आसत जाल्यार म्हाका दिसता ज्यांचो इन्फ्लुयन्स ह्या सोसायटीचेर आसा, ज्यांचो इन्फ्लुयन्स खास करून यंगच्या पेयंग मायंड हांचेर आसा, तांचो करप गरजेचें आसा. आनी हाचो खूब बरो उपयोग म्हाका दिसता इन लाँग रन आमी यूज करपाक शकतले. इनिशियली एका वर्सा खातीर जरी आशिल्ले जाल्यार डेफिनेटली आमी इन लाँग रन रिवायज करपाक शकता आनी इन लाँग रन ताजो आमी खूब बरो उपयोगूय करूंक शकतले. आतांच हालींच माननीय मोदीजीज गव्हर्मेंटान लॉन्च द नॅशनल क्रिएटर अवॉर्ड ऑफ 2024. तुमकांय सगळ्यांक खबर आहा नॅशनल क्रिएटर अवॉर्ड मोदीजीत जो हाजेर लॉन्च केलो आनी ताज्या हातूंतल्यान वेगवेगळे देशभरांतले कंटेंट क्रिएटर म्हणा किंवा सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर हांच्यांनी ताज्या खातीर अप्लाय केले, तांच्या खातीर नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड मेळ्ळोय बी. आमकां त्या खातीर कंटेंट क्रिएटर आसतले किंवा इनोवेटर्स आसतले इन डिफरंट सॅक्टर्स इन डिफरंट फिल्ड्स हाची गरज आसा आनी तीच सोशल मिडिया इन्फ्लुएन्सरां कडल्यान गरजेची आसा. हांव सदांच म्हज्या भाशणांतल्यान सांगता आसतना आय एम टॉकिंग अबावट द अंतोदय, ग्रामोदय एन्ड सर्वोदय. अंतोदय जेन्ना हांव म्हणटा तेन्ना लास्ट पर्सन इन द कम्युनिटी ज्याच्या पर्यंत कोणूच पावना. म्हणजे हांवें हे केन्ना पळयलें वेन एदा आमी पर्पल फेस्टिवल्स जेन्ना सेलेब्रेट केले त्या इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवलांत आमच्या कडेन आयिल्ले कितले मोर दॅन 5,000 डिजाबल लोक जे आयिल्ले, वेगवेगळ्या पद्दतीची डिजाबिलिटी तेंच्या मदीं आशिल्ली. बट त्यांचो इन्फ्लुएन्स इतक्या मोठ्या प्रमाणात सोशल मिडियाच्या माध्यमातल्यान लोकांचेर आशिल्लो. म्हणजे एखादो नॉर्मल मनशापेक्षा सुद्दां म्हणजे सोशल मिडियातलो त्यांचो कनेक्ट, म्हणजे जेका आमी म्हणटा दिसना तोय सोशल मिडियाचेर ॲक्टीव आसतालो, जेका आयकूंक येना तोय सोशल मिडियाचेर ॲक्टीव आसतालो, जेका म्हणजे चलपाक डिजाबिलिटी आसा तो तर त्याच्या पेक्षा एक स्टेप फुडें आसतालो. आपल्या आनी डिजाबिलिटीचेर ओवरकम कोणी केल्लें तर त्याच लोकांनी डिजाबिलिटीचे ओवरकम केलें वेगवेगळ्या सॅक्टरांतल्यान. हांवें म्हणजे पळयलें आनी ताज्या उपरांत म्हणजे खरोखरूच सांगता की आय हॅव सो मच इम्प्रेस्ड तांचे पळयल्या उपरांत. आनी प्रत्येकाचें सोल्युशन हें प्रत्येक डिजाबिलिटीचेर ओवरकम करपाचें सोल्युशन हें त्याच लोकांनी काडिल्लें. त्या खातीर म्हाका दिसता आमी अंतोदयाचो विचार म्हजे सरकार सातत्यात करता आनी त्या अंतोदयाचेर पावपा खातीर तुमचो सगळ्यांचो खूब मोठ्या प्रमाणांत यूज हो, तुमचो खूब मोठो इन्फ्लुएन्स तुमी ह्या सगळ्या लोकांचेर करपाक शकतले. आनी आमी जे म्हणटा की देर इज अ गॅप बिटवीन द गव्हर्मेंट अँड जनरल पब्लीक. बरेचशे फावटी पब्लीक म्हणजे पॉलिसीज लोकां पर्यंत पावपा खातीर एखाद्या वेळी न्यू पॉलिसी आमी लॉन्च करता, ती पॉलिसी बरेचशे फावटी खूब जाणां पर्यंत पावना. ती पावपा खातीर सुद्दां तुमचो सगळ्यांचो हो गॅप भरून काडपा खातीर तुमी सगळे जाण खूब
बऱ्या पद्धतीचे काम करतले हाजी हांव अपेक्षा करता. आणि विशेष करून आम्ही म्हणता की सोशल मिडियातलो फक्त आम्ही एक एकदा पळयता की आयचे यंग तरणाटे ताका बरी बाजू त्याची पळयत ना, सोशल मिडियातली दुसरी बाजूच पळयली वता. सोशल मिडियातलो म्हणजे त्याचे सायड इफेक्ट ज्याका आम्ही म्हणता इन शॉर्ट, ते सायड इफेक्ट्सूच पेरंट्स पळयतात. पेरंट्स पळयता म्हणण्यापेक्षा चडशे यंग चॅप याच्या सायड इफेक्टांनीच गुंतलेले असतात. तातूंतल्यान आम्ही भायर सरून त्याचे बरे प्रॉस्पेक्ट्स जर लोकांक दाखोवपाक शकले, त्याचा बरो यूज जर दाखोवपाक शकलो जाल्यार म्हाका दिसता त्याचो खूप बरो फायदो जातलो. हांव इतकेंच सांगतलो की म्हाका खूप कमी वेळ मेळटा सोशल मिडिया पळोवपा खातीर. म्हणजे फेसबूक आसत, ट्विटर आसत किंवा बाकीच्या सगळ्या हातूंतल्यान खूप कमी वेळ माय टीम इज हँडलिंग, बट तातूंतल्या तितूर बरें कितें आसा तें म्हाका सदोदीत म्हजी टीम दाखयता. बट खरोखरूच तुमचे सगळ्यांचे हांव खूप खूप अभिनंदन करता. कंटेंट क्रिएशन हे लोकल लँग्वेजींतल्यानूय जावचें. आमी आमची लँग्वेज जर प्रोमोट करतले आसत जाल्यार तातूंतल्यानूय कंटेंट क्रिएशन जावपाची गरज आसा. कारण आय एम प्रोमोटींग द कोंकणी एवरीवेर हें म्हणपाक कांय हरकत ना, कारण आमी स्टाफ सिलेक्शनांतल्यान कोंकणी मोठ्या प्रमाणांत प्रोमोट करपाक सुरवात केला. कारण भुरगीं तेन्नाच कोंकणी वाचपाक सुरवात करतली कारण ते सोशल मिडियाचेरूय येवपाक लागतले तेन्ना. कारण आम्ही पळयता की मराठीतल्यान खूप बरे पोस्ट पळोवपाक मेळटा, हिंदीतल्यान पोस्ट पळोवपाक मेळटा, इंग्लिशींतल्यान तर ऑफकोर्स ऑल पोस्ट मॅक्झिमम पोस्ट इज इन इंग्लीश म्हणटा तशें 90% इन इंग्लीश, 10-20% इन दीस टू लँग्वेजीस. बट आमी बींग अ गोवन म्हाका दिसता तातूंतल्यान कंटेंट बाकीचे सगळे तुम्ही कोंकणीतल्यान दिसता. म्हणजे हल्ली तर हांव एक 2-3 पोस्ट पळयतालो की ते कोंकणीतल्यान खूप बऱ्या पद्धतीत क्रिएशन्स वेगवेगळी क्रिएटिव्हिटी केल्या. बट तातूंतल्यानही अपेक्षा आसा की आम्ही खूप चढ लोकां पर्यंत जर पावतले असत जाल्यार ताजी गरज असा आणि तुम्ही ते सगळे करतले हाजी हांव अपेक्षा करता. आमच्या एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा हांच्यानी इनिशिएटिव्स घेऊन ही स्कीम डिझाईन केली, त्याची स्क्रुटनी केली, तुमचे सिलेक्शन केले, त्याबद्दल हांव एंटरटेनमेंट सोसायटीकूय कॉंग्रेच्युलेट करता. आणि तुम्ही सगळे जण हे एक वर्सभर वेगवेगळ्या माध्यमातल्यान एंटरटेनमेंट सोसायटीच्या बरोबर एकत्र येऊन तुम्ही सगळे जण काम करतले. आणि हे सगळे काम करता असताना माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचो विकसित भारत 2047 ज्याका आम्ही म्हणटा की आत्मनिर्भर भारत, नव भारत क्रिएट करपा खातीर, म्हणजे आज जसो स्टार्टअप आपलो रोल प्ले करता पळय न्ही, तितकोच इम्पॉर्टंट कंटेंट क्रिएटरांचोय रोल हो तितकोच इम्पॉर्टंट आसा. त्यातील तुम्ही बी विकसित भारत 2047 हे माननीय मोदीजीचे स्वप्न साकार करतले अशी हांव अपेक्षा व्यक्त करता. आणि आमचो टायअप इन शॉर्ट द गव्हर्नमेंट अँड सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर SMI हांचो टायअप जो आसा हो लॉंग रन आसचो ह्याच्या खातीर हांव देवा लागीं मागता. आणि तुमकां सगळ्या जणांक सुयश चिंतिता. कॉंग्रेच्युलेशन्स, वन एंड ऑल.